हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आपण आज बघणार आहोत अख्खी मसूरची आमटी. तर यासाठी मी 250 ग्रॅम रात्रभर भिजवून घेतलेली मसूरची डाळ आहे आणि आमटीसाठी आपल्याला फ्रेश मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी इथे एक कांदा, अर्धा टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 3 ते 4 अख्खी काळी मिरी, 2 हिरवी वेलची, 1 इंच लालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर. यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला मसाला एकदम बारीक तयार आहे. आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थितपणे तेल गरम करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. या ठिकाणी मी 6 ते 7 चमचे तेल घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी 1/2 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपण फ्रेश तयार केलेला मसाला घालायचा आहे. मसाला व्यवस्थितपणे तेलात परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटे आपल्याला मसाला व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मसाला फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला, 2 चमचा किचन किंग मसाला आणि 2 चमचा चिकन मसाला. चिकन मसाला ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे आवडीचे मसाले अजून घालू शकता. आणि मसाला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. 5 ते 5 मिनिटे आपल्याला व्यवस्थितपणे मसाला फ्राय करायचा आहे. हळूहळू मसाल्याला तेल सुटेल. तेल सुटल्यानंतर मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून त्यामध्ये आपण रात्रभर भिजवलेली मसूरची डाळ घालायची आहे. मसूरची डाळ घालून आमटी व्यवस्थितपणे ढवळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी अजून थोडं पाणी घालते आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आमटी किती घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे, त्यानुसार तुम्ही पाणी टाका. पाणी टाकून व्यवस्थितपणे आमटी ढवळून घ्यायची आहे. आणि यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आमटी पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आमटीला छानपैकी उकळी काढून घ्यायची आहे. आमटी शिजेपर्यंत, म्हणजेच मसूरची डाळ शिजेपर्यंत व्यवस्थितपणे उकळी काढून घ्यायची आहे. यानंतर आपली मसूरची डाळ तयार आहे, आमटी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.